नमस्कार हा व्हिडिओ कोसला संदर्भात आहे भालचंद्र नेमडे यांची कादंबरी कोसला ही मी पहिल्यांदा जेव्हा वाचली तेव्हा मी त्या कादंबरीविषयी एक छोटंसं टिपण लिहिलं होतं म्हणजे जे मला जे वाटलं ते कादंबरी वाचून तर त्याविषयी थोडं लिहिलं होतं तर ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल थोडासा जास्त नाही पण ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्की पहा तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो ते लिहिलं होतं मी तीन एप्रिल दोन हजार एकवीसला म्हणजे तेव्हा मी पहिल्यांदा कोसला वाचली तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो कोसला वाचले तेव्हा काहीच सुचत नव्हतं सुरुवातीला थोडं थोडं करून वाचत होतो कारण एकदम वाचलं की डोकं जड पडत होतं पांडुरंगचा प्रवास थक्क आहे गावाकडचं घर आई वडील म्हातारी आजी उंदीर वडिलांचं सारखं मारणं त्यांचं उगाच कृत्रिम वागणं रोज देवळात जाणं एकदा वडील मारत असताना पांडुरंग असं मारता तर तुमचा देवळात जाऊन काय उपयोग यांसारख्या अनेक गोष्टींनी तो वैतागला आहे पुढे तो पुण्याला गेल्यावर भेटलेले दोस्त मंडळी मुली त्यांच्यात कसा तरी वावरणारा पांडुरंग रमी बुंदी प्रोफेसर लोकांसोबत होणाऱ्या साहित्यावरील चर्चा ह्या सगळ्या गोष्टींचं सांगवीकर भोवती झालेलं एक वलय आणि त्या वलयात गुरफटून गेलेला पांडुरंग त्या वलयातील गोष्टींचा तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा त्याला वाटतं लक्षात येतं की हे किती भंपक मनीचा मृत्यू ही कादंबरीतील अतिशय वाईट घटना या घटनेपासून सांगवीकरची आयुष्य जीवन या गोष्टींवरचा विश्वास उडतो तो फार बदलून जातो त्याला कुठल्याही गोष्टी रस वाटत नाही लहानपणचं भावा बहिणीचं हे प्रेमळणात असं अचानक तुटतं या घटनेने तो हलतो पुढे त्याचं मित्रांबरोबर देखील पटत नाही एकदा पाऊस पडत असताना भिजलेल्या अवस्थेत तो हॉस्टेल जवळ येतो तेव्हा त्या ते हॉस्टेलच्या इमारतीकडे पाहत असताना त्याच्या मनात विचार येतो डिग्रीची वर्ष संपल्यानंतर ही जागा रिकामी होणार पुढे पुन्हा त्याचं गावाकडे येणं त्या गावातील गावा ते लोकांचा त्याला कंटाळा येणं त्यांच्या वागण्या बोलण्याचा त्याला तिरस्कार वाटणं शहरातून पुन्हा गावात आलेल्या मुलांच्या कंपूत सामील होणं एकूणच त्याची अस्वस्थ अशी अवस्था होणं आणि हे सगळं वाचत असताना आपल्याला देखील अस्वस्थ करण्यात निमाडे यशस्वी होणं हे बाकी थोरच तर हे मी कोसलाविषयी लिहिलं होतं मला वाटलं हे सगळ्यांसोबत शेअर करावं तर हे कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की सांगा हा धन्यवाद